आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला तिसरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशन ही टर्म पाहायची आहे. इट इज द थर्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशन. And it is denoted by delta TF. Third colligative property, freezing point depression. Yes, पाहायचं आहे. आता depression in freezing point पाहण्या अगोदर आपल्याला freezing point एखाद्या substance चा काय तो माहित असणं गरजेचं आहे. आता freezing point आपण एखादं water चं example डोळ्यासमोर ठेवू शकतो. Water आपण ज्यावेळी deep freezer ला पाणी हे ठेवतो त्याचा सॉलिड फॉर्म मध्ये कन्वर्जन होतं, म्हणजे लिक्विड गेट्स कन्वर्टेड इनटू सॉलिड फेज. हे सगळ्यांना माहित आहे, परिचयाचं असणार हे एक्झाम्पल आहे. मग फ्रीझिंग पॉइंट म्हणजे काय? फ्रीझिंग पॉइंटची डेफिनेशन कशी आहे? द टेम्परेचर ऍट विच लिक्विड फेज अँड सॉलिड फेज आर इन इक्विलिब्रियम. लिक्विड फेज आणि सॉलिड फेज ह्या इक्विलिब्रियम स्टेट मध्ये असतील तर त्याला काय म्हणायचंय? फ्रीझिंग पॉइंट म्हणायचं. त्या टेम्परेचरला काय म्हणायचंय? फ्रीझिंग पॉइंट असं म्हणायचंय. म्हणजे फ्रीझिंग पॉइंट म्हणजेच काय आपण सांगू शकतो? वेपर प्रेशर ज्या दोन्ही स्टेटचे जे आहेत ते इक्वल असतात. वेपर प्रेशर ऑफ सॉलिड इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. वेपर प्रेशर ऑफ सॉलिड आणि वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इथे काय असतं? सेम असतं, इक्वल असतं. आणि त्याला त्याचं काय म्हणायचंय? फ्रीझिंग पॉइंट म्हणायचं. त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो? त्या लिक्विडचा फ्रीझिंग पॉइंट आहे असं म्हणतो. ठीक आहे. आता वेपर प्रेशर म्हणजे काय ह्या टर्म्स झालेल्या आहेत तुम्हाला. ठीक आहे. आता ही टर्म जी आहे फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशन, फ्रीझिंग पॉइंट हे लक्षात आलं असेल तुमच्या. फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशन म्हणजे काय? फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशन म्हणजे डिक्रीज होतो टेम्परेचर, डिक्रीज होणं, डिप्रेस होणं, म्हणजे आपण त्याला काय म्हणायचं? फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशन. आणि हे तुमच्या लक्षात केव्हा येईल? ग्राफिकली आपण ज्यावेळी हे पाहतो त्यावेळी तुमच्या लक्षात डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट ही टर्म चांगली लक्षात येईल. आता इथे एक ग्राफ प्लॉट करते मी पहिल्यांदा. आणि तो ग्राफ कसा आहे? वेपर प्रेशर अगेन्स्ट टेम्परेचर. वेपर प्रेशर अगेन्स्ट टेम्परेचर हा काय केलेला आहे ग्राफ, इथं आपण प्लॉट करायचा आहे. ठीक आहे. आता इथं वेपर प्रेशर सॉलिडचं, आपण इथे एक सॉलिड सॉल्व्हंट घेतलेला आहे. ठीक आहे. एक सॉलिड सॉल्व्हंट आहे, हा सॉलिड सॉल्व्हंट. देन इन अनदर कंटेनर इथं आपण काय घेतलेलं आहे? प्युअर सॉल्व्हंट घेतलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे सॉलिड सॉल्व्हंट आणि प्युअर सॉल्व्हंट इथं ग्राफ जे आपल्याला किंवा वेपर प्रेशर अगेन्स्ट टेम्परेचरचा जो ग्राफ आहे तिथं तीन कर्व्स मिळतात, तीन लाईन्स आपल्याला मिळतात. पहिला कर्व जो आहे, आपण ज्यावेळी सॉलिड सॉल्व्हंट हा जो आहे त्याचं टेम्परेचर डिक्रीज करू त्यावेळी आपल्याला इथं एक कर्व मिळतोय. तर आपण काय म्हणायचंय? हा जो कर्व किंवा कर्व लाईन मिळालेली आहे ती सॉलिड सॉल्व्हंटची आहे. सॉलिड सॉल्व्हंटची कर्व लाईन आपल्याला इथं मिळालेली आहे. म्हणजे आपण जसं टेम्परेचर डिक्रीज करू तसं काय होतात? वेपर प्रेशर इथं सॉलिड सॉल्व्हंटच्या डिक्रीज होतो. म्हणजे तुम्हाला सॉलिड सॉल्व्हंट नजरेसमोर तुम्ही घेतला, सॉलिड फेजमध्ये असणारा एखादा सॉल्व्हंट, शक्यतो सॉलिड सॉल्व्हंट वेपर प्रेशर किंवा वेपर्स तयार होण्याची प्रोसेस ही सॉलिड फेजमध्ये असणाऱ्या कंपाऊंडची कशी असते? कमीच असते. ठीक आहे. त्यामुळे इथं ज्यावेळी आपण टेम्परेचर जसजसं कमी करू तसतसं तिथं ज्या थोड्याफार वेपर्स तयार होतात त्यासुद्धा काय होतात? कमी होतात. ठीक आहे.
देन नेक्स्ट अपन ग्राफ प्लॉट करतो प्युअर सॉल्वंट. प्युअर सॉल्वंट ची कर्व लाइन इथे आपल्याला मिळते. ती कशी मिळते बघा, इथे आपला हा प्युअर सॉल्वंट ची ही लाइन इथून स्टार्ट होते. इथे येऊन काय होते, छेदते. ही जी आहे अशा पद्धतीने ही जी लाईन आहे ती कशाची आहे, प्युअर सॉल्वंट ची लाईन आहे. आणि ही कर्व लाईन आपण जी दाखवलेली आहे ही प्युअर सॉल्वंट ची आहे. म्हणजे प्युअर सॉल्वंट जो आहे त्याचं टेम्परेचर आपण काय करत आलो, डिक्रीज करत आलो. आणि डिक्रीज केल्यानंतर त्याचं वेपर प्रेशर हे सॉलिड सॉल्वंटचे वेपर प्रेशर एवढं आलं. म्हणजे इथं ही लाईन कट जी झालेली आहे तिथं काय इक्विलिब्रियम पॉईंट आलेला आहे. इथं हा जो पॉईंट दिसतोय आपण त्या पॉईंटला आपण काय नाव देऊया, बी अशा पद्धतीने नाव देऊ शकतो. म्हणजे इथं जे कट झालेली लाईन आपल्याला दिसते ते प्युअर सॉल्वंट आणि सॉलिड सॉल्वंट हे इक्विलिब्रियम स्टेट मध्ये येतात. म्हणजेच त्याचा फ्रीझिंग पॉइंट असणार आहे, प्युअर सॉल्व्हंटचा हा फ्रीझिंग पॉइंट असणार आहे. आणि तो आपण कशाने डिनोट करूया, टीएफ नॉट न डिनोट करूया. लक्षात आलं, इथं सॉलिड सॉल्व्हंटची एक कर्व लाईन दाखवली, त्याच्यानंतर आपण प्युअर सॉल्व्हंट जो आहे त्याचं टेम्परेचर जसजसं डिक्रीज करू तसं आपल्याला ही सॉलिड सॉल्व्हंटची लाईन त्यानं कट केली. आणि तो जो पॉइंट आलेला आहे, इक्विलिब्रियम स्टेट आलेली आहे, तो म्हणजे त्याचा फ्रीझिंग पॉइंट असणार आहे. सॉलिड सॉल्व्हंट आणि प्युअर सॉल्व्हंट इक्विलिब्रियम स्टेट मध्ये एका पॉइंटला येतात आणि तो त्याचा काय असणार आहे, प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीझिंग पॉइंट असणार आहे. आणि तो आपण कशाने डिनोट केलेला आहे, टी एफ नॉट न डिनोट केलेला आहे. म्हणजे प्युअर हा वर्ड असल्यामुळे इथं काय केलेलं आहे, नॉट हा आपण काय केलं, इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करायचंय, ह्या प्युअर सॉल्व्हंट मध्ये काय ऍड करायचंय, नॉन होलाटाईल सोल्युट हे काय करायचंय, ऍड करायचंय. प्युअर सॉल्व्हंट मध्ये काय ऍड करतोय आपण, नॉन होलाटाईल सोल्युट ऍड करतो. प्युअर सॉल्व्हंट मध्ये आपण ज्यावेळी नॉन होलाटाईल सोल्युट ऍड करतोय त्यावेळी काय होणार, वेपर फेज मध्ये जे मॉलिक्युल्स जातात त्यांची संख्या ऍटोमॅटिकली इथं काय होते, डिक्रीज होते. म्हणजेच इथं हा जो पॉइंट आहे इथून आपण प्युअर सॉल्व्हंट मध्ये आपण ज्यावेळी सोल्युट नॉन होलाटाईल सोल्युट ऍड करतो त्यावेळी हे काय झालं, तयार सोल्युशन तयार झालेलं आहे. ठीक आहे, सोल्युशनची कर्व लाईन कशा पद्धतीने दाखवू शकतो, इथं नॉन होलाटाईल सोल्युट ऍड केल्यामुळे टेम्परेचर डिक्रीज होतं आणि वेपर ह्या तयार होणाऱ्या असतात त्या सुद्धा काय होतात, कमी तयार होतात. मग ही कर्व लाईन जी आहे आपण कशासाठी दाखवतोय, इथं सोल्युशनसाठी. सोल्युशनसाठी जी कर्व लाईन दाखवतोय ती कशी बघा, जसं आपण सोल्युशनचं टेम्परेचर डिक्रीज करू, ठीक आहे, सोल्युशनचं टेम्परेचर डिक्रीज करू तसतशी आपल्याला काय होते, इथं ही कर्व लाईन मिळते. आणि सॉलिड सॉल्व्हंट आणि सोल्युशन ह्या दोन कर्व लाईन ज्यावेळी एकत्र छेदतात, क्रॉस होतात, आणि ते जे टेम्परेचर आहे ते सोल्युशनचं काय असणार आहे, फ्रीझिंग पॉइंट असणार आहे. आणि ते आपण कशाने डिनोट करूया, टी एफ न डिनोट करूया. लक्षात आलं, मग आपण डेल्टा टी एफ कसं कॅल्क्युलेट करू शकतो, डेल्टा टी एफ म्हणजे डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट. इथं काय झालेलं आहे, प्युअर सॉल्व्हंटचं फ्रीझिंग पॉइंट जो आहे तो टी एफ नॉट न डिनोट केला आणि सोल्युशनचा फ्रीझिंग पॉइंट जो आहे तो टी एफ न डिनोट केलेला आहे. लक्षात आला असेल तुमच्या, म्हणजे टी एफ हे काय आहे, कमी आहे, सोल्युशनचा फ्रीझिंग पॉइंट हा कमी आहे आणि प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीझिंग पॉइंट हा जास्त आहे. मग हा डिफरन्स डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट म्हणजे काय, सोल्युशनचा फ्रीझिंग पॉइंट आपल्याला कमी मिळाला. लक्षात आलं, सोल्युशनचा फ्रीझिंग पॉइंट आपल्याला इथं कमी मिळालेला आहे. देन डेल्टा टी एफ काय सांगताय, आपण हेच जे ग्राफिकली दाखवलेलं आहे ते कसं दाखवू शकतो, टी एफ इज लेस दॅन टी एफ नॉट. टी एफ
हे कमी आहे, टेम्परेचर दिसतंय तुम्हाला इथे कमी मिळालेला आहे, सोल्यूशनचं टेम्परेचर हे कमी मिळालेलं आहे, कशापेक्षा प्युअर सॉल्व्हंटपेक्षा हे सोल्यूशनचं टेम्परेचर कमी मिळालं. देन डेल्टा टी एफ म्हणजे डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट इज इक्वल टू ही जी हे जे टेम्परेचर आहे, लक्षात आलं हे टेम्परेचर काय आहे, टी एफ नॉट मायनस टी एफ. डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी एफ नॉट मायनस टी एफ म्हणजे डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट किंवा फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन म्हणजे काय सांगता येईल. हे इक्वेशन तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय, काय सांगता येईल, इट इज द डिफरन्स बिटवीन, काय सांगता येईल, इट इज द डिफरन्स बिटवीन द फ्रीझिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड द फ्रीझिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आपण पाहायची आहे कॉन्सन्ट्रेशन आणि फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन यांचं रिलेशन काय आहे. फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन डिप्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन यांचं रिलेशन काय आहे ते बघायचं आहे. आता इथे कॉन्सन्ट्रेशन ही टर्म आपण टेम्परेचर इनडिपेंडंट टर्म घेणार आहोत. लास्टला आपण एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट मध्ये पाहिलेली आहे. कॉन्सन्ट्रेशन टर्म ही कोणती घेतलेली होती, मोलॅलिटी स्मॉल एम ही घेतलेली होती. आता इथेही तेच आपण घ्यायचं आहे, फक्त काय झालेलं आहे, सिम्बॉल हा आपण काय केलेला आहे, चेंज झालेला आहे. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटमध्ये काय घेतलेला सिम्बॉल आपण डेल्टा टी बी घेतलेला, इथे काय घ्यायचं आहे, डेल्टा टी एफ घ्यायचं आहे. लक्षात आलं, फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशनचा सिम्बॉल डेल्टा टी एफ असणार आहे. फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशनचं रिलेशन, डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल एम. डेल्टा टी एफ आता आपण ग्राफ मध्ये पाहिलेला आहे, नंबर ऑफ सोल्युट पार्टिकल वरती फ्रीझिंग पॉईंट हा डिपेंड असतो, म्हणजे डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सोल्युट पार्टिकल असे आपण म्हणू शकतो. इथं काय दिलेलं आहे, डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम. देन दिस इक्वेशन बिकम्स डेल्टा टी एफ इज इक्वल टू प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के एफ इन टू एम इज फ्रीझिंग पॉइंट, फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशन कॉन्स्टंट or we can say cryoscopic constant. Cryoscopic constant. KF la apun kaya mandhe freezing point depression constant or cryoscopic constant. Theek hai. If M is equal to 1 then delta TF इज इक्वल टू इक्वेशन काय होणार, के एफ. डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ म्हणजे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट हे आपल्याला केव्हा पाहायला मिळतो, किंवा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट ही जी टर्म आहे ती म्हणजे काय, इट इज द डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट ऑफ अ सोल्युशन वेन वी ऍड नॉन होलाटाईल सोल्युट इन इट. वन मोलर सोल्युशन when we add non volatile solute in the solvent. Then apan kf chi value itha kya kf apan kay karayche, kf cha unit calculate ha equation varna karu shakto. Kf is equal to the equation number 1 becomes kf is equal to delta tf upon small एम. आता हा टेम्परेचर डिफरन्स आहे डेल्टा टी एफ जो आहे, ठीक आहे, डिग्री सेल्सिअस किंवा केल्विन हे त्याचं युनिट असणार आहे टेम्परेचरचं. आणि मोलॅलिटी मोल पर केजी युनिट काय होणार के एफ चं, आपण केल्विन इथं कन्सिडर करूया, केल्विन किलोग्राम पर मोल.
केएफचं युनिट हे जे आहे केल्विन किलोग्राम पर मोल किंवा डिग्री सेल्सियस किलोग्राम पर मोल इतकं असणार आहे. ठीक आहे. देन आपण काय बघायचं, मोलर मास ऑफ सोल्यूट, मोलर मास ऑफ सोल्यूट अँड मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशन हे रिलेशन बघायचं. मोलर मास ऑफ सोल्यूट अँड फ्रीझिंग पॉइंट फ्रॉम फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशन वी गेट एन इक्वेशन डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू स्मॉल एम. वी नो दॅट स्मॉल एम इज इक्वल टू मोलॅलिटी, दॅट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्वंट, मास ऑफ सॉल्वंट इन केजी किलोग्राम. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसं कॅल्क्युलेट करतोय, वी कॅन कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट दॅट इज डब्ल्यू टू अपॉन एम टू डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्वंट इन केजी. काय होणार, डब्ल्यू वन डिवाइडेड बाय 1000. दिस इक्वेशन बिकम्स डब्ल्यू टू एम टू इंटू 1000 ही जी व्हॅल्यू आहे आलेली. ती काय करायची, स्मॉल एम ची पुट दिस व्हॅल्यू इन अबोव इक्वेशन, इक्वेशन नंबर 1 मध्ये काय करायची ही व्हॅल्यू आपण पुट करायची. देन द इक्वेशन नंबर 1 बिकम्स डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू डब्ल्यू टू इंटू 1000 डिवाइडेड बाय एम टू इंटू डब्ल्यू वन. वी कॅन कॅल्क्युलेट मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम दिस फॉर्म्युला. रिअरेंज दिस फॉर्म्युला, एम टू इज इक्वल टू व्हॉट हॅपन के एफ इंटू डब्ल्यू टू इंटू 1000 डिवाइडेड बाय डेल्टा टी एफ इंटू डब्ल्यू वन. वी कॅन कॅल्क्युलेट मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम दिस फॉर्म्युला. वी कॅन सी न्यूमरिकल इन द नेक्स्ट लेक्चर.